बया वहिनी आल्या, बरं झाली, काम लय राहिले, अजून स्वयंपाक विसरतोय, तसाच राहिलाय, करायला होती आता त्यांनाच. कधीचा पेपर आहे? आजचाच आहे बाबा. अगं पागल झाली का? आजच्या पेपरला एवढं बसल्या बसल्या गोंडाळ करून ठेवला. बसल्या बसल्या ध्यानात नाही आलं. तुम्ही विचार केल्यावर तू हातात काय त्याचा विचार विचारत. रुको जरा, सबर करो. भैया ह्या बाईने स्वयंपाक केलाय का नाही काय माहिती का? माझीच वाट बघत बसली. काय झालं वहिनी? काय म्हणताय? काय नाही होत आई, आम्ही फोन केलता येणार आहे म्हणून. तुम्ही वाट बघत बसला म्हणून म्हणलं लय वेळ झालं वाट बघताव काय की. बर बर, मला वाटलं दुसरंच मला काहीतरी ऐकायला म्हणून म्हणलं. काय म्हणताय काय की मला तुम्ही? बरे अग, तुला खरा मांग आवडत ना? आवडत म्हणला तर करूया आपण खरं मग. तुझ्या मम्मीला बी लय चांगलं खरं मांग बनवायला येते. बनवूया आपण. हा ह्या बाईने स्वयंपाकच नाही केला वाटतं, माझीच वाट बघत बसली असणार. काय वहिनी, काय तुम्ही बडबडा करताय? काय म्हणताय का तुम्ही? काय नाही होत आहे. अहो मी विचार करत होती, बडबडत होती की खारं वांग कसं बनवायचं. आपल्याला सगळ्यांना आवडते ना, मग किती छान झालं पाहिजे ह्याचा विचार करत होती. व अच्छा, तुम्ही भाजीच म्हणत होता वय. बर 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 बर, करूया मग. बर दाद्या, तू पेपर वाचत बस, आम्ही जातो वांग बन. चले बरे. बर बर करा, मला लय आवडत वांग. दर रविवारी मला इथे घेऊन येतात. माझ्या घरी काही कमी काम असतंय काय? इथं आल्यावर मला दर रविवारी काम करायला लागतात. त्या आलं की चल प्रगती, आपण स्वयंपाक करू म्हणतात आणि गॅस जवळ नेत्यात आणि निघून येतात बाहेर. अगं कर की, दोघी जण मिळून करायचं. दोघी जण मिळून करायचं? तुमची बहीण काहीच करत नाही, सगळं काम मलाच करावं लागतं. चला की माझ्यापेक्षा चांगली भाजी तुम्हालाच बनवायला येते. हा आली की ताया? चला बनवून घेऊ तेवढी. हा हो पुढं आले लगेच. ही माणूस ना सुखाने जगू देणार नाही. वय साप कसलं दादा घर बघायला गेलाय.
मला त्यानं नाही की सांगितलं की बायकोचा माझ्या फॉर्म भरला, माझा बी नसता का भरला, तुमच्या बरोबर भरला असता का नाही? आव त्यांना कामाची लय दौडव होती, त्यामुळे समजा राहिलं, पण त्याची मुदत लय दिवस आहे, भरतील की तुमचा बी फॉर्म? बर, मुदत लय दिवस आहे रे. बर बर, पण त्याला काय कागदपत्र लागतात ती मला माहित नाही, मी जरा विचारून येते दादाला, तर तुम्ही चालू तर करा. बर बर, या. चाकू नको, शांत बस, स्वयंपाक करा भाजी खायची आणि बोल बोल करू काही, तू बी शांत बस. बघ दादा, काय ग तू वहिनीचं फॉर्म भरला का? ती लाडकी योजना काहीतरी निघालेला आहे, भरलाय फॉर्म. मग तू वहिनीचं भरला आणि तुझ्या ध्यानात आलं नाही का की बाबा आपल्याला बी बहीण आहे की जवळ आहे जरा, की आपण बाबा तिचा बी फॉर्म भरावा की काय? आपल्या बायकोच कस कळलं तुला? माझ्या ध्यानात होत ग. मग परे बघ आत्या कशी आहे तुझी, गोड बोलून किचन पर्यंत आलं आणि निघून गेली. एक काम कर तू, तू आता थोडी पळापळ कर फक्त, काय मला पण लय कठाणार आहे बघ भाजी करायचा, आणि तुझ्या आत्या दरवेळेस अशीच करते. आता मी काय करणार, माझ्याकडे एक आयडिया आहे, गोड बोलून आत्यालाच भाजी करायला ना, फक्त तू काय करायचं, फक्त मी म्हणा ना तसं जाऊन आत्याला म्हणायचं. काय आता एक आयडिया करू, आता मी काय करते, ही चिरतील जाऊन भेट होतील, तर तू आत्याला जाऊन विचार म्हण की आते मिठाचा डबा कुठं ठेवलाय ग, मम्मीला सापडलं नाही काय, जा आत्याला जाऊन विचार. अग ताई रे, त्याची मुदत लय आहे, नको टेन्शन घेऊ, तुझा फॉर्म भरू काय? पण त्या बायकोच कसा आधी भरला? अग ती होत जवळ, ती कॅम्प भरला होता आपल्या घरा शेजारी, म्हणून भरला, तुझा मी भरतो की नको टेन्शन घेऊ. परीला पाठवले तर मिठाचा डबा लपवती. बर बर, आता ही कुठवर आले आपलं? काय नाही, वांगी चिरून झाले ते आता भरते आणि भाजी फोडणी टाकते. बर बर, मी काय झाले, अर्धीच माहिती विचारून आली दादाकडनं, तेवढी अर्धी माहिती अजून राहिलेली विचारून येते, तवर तेवढं फोडणी टाका. बर बर, करते या विचार. दादा ती त्याला काय काय कागदपत्र लागतात काय? त्याला वय दोन फोटो फोटो आहेत काढलेले आहेत परत ती दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड. ती आधार कार्ड पॅन कार्ड तर आहे, पण दाखला नाही की माझ्याकडं, दाखला तर आता तुला काढून आणावं लागेल. बरोबर, ती दाखला तुझा काढावा का नाही? बरं, आणतो मी शाळेतनं जाऊन तुझा दाखला काढून आणतो आणि उद्या परवा दिवशी भरून टाकू फॉर्म. बर बर, चालते. बरे, आता तुला सांगते अजून एकदा आत्याकडे जायचं. आता आत्याला जायचं म्हणतो, आत्या चटणीची भरणी कुठे आहे? बर, चटणीची भरणी सापड नाही. आता काय करते, ती चटणीची भरणी लपवते, उपवास करायचा लय वाईट काय. आता आले की स्वतःच भाजी करते, जाऊन बसणार बाहेर. तुझ्या मम्मीला सगळं माहिती की तू दाखव, मम्मीला काही समजलं नाही.
मीच ठेवलेलं बाय तुझ्या मम्मीला तर काही सापड नाही आज. ती माझी मी केलं असतं तर बरं झालं असतं बाय. थांबा द्या मी आली महागारी आ ती मसाल्याची भरणी दाखवून आली. कुठं काय झाले तसंच आहे सगळं. काही सापडलं नाही, मीठ सापडलं नाही, चटणी सापडलं नाही, कशाचं काय हितच होती की चटणी हो. आता आता रोजच्या जागेला काय 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 करावं. वहिनीला काही सापड नाही. हा काही तुझं असते पण सापड नाही की. कुठं गेली मग काय माहिती. मी सगळीकडे शोधलं पण मला सापड नाही. काय होईल काय करावं काय नाही. कुणी ठेवलं असं काय माहिती बाय. तुम्ही काय करणार मला वाटतं तुमची झोप नाही झाली काय की तुम्हाला काय परवडत नाही काय की. राहू दे बरं माझी परवडेल बरं करा. लागली का नाही आता स्वयंपाक करायला. नाही तर काय इकडे आले की सारखं स्वयंपाकाचा ताप असतो. आता कशी करायला लागली. होय अगं मम्मी तू लय हुशार आहे. चल पप्पा काय करतात बघू. चल स्वयंपाक करायला गेली तू. पण आज मला सामान सापडलं काही नाही. कुठं ठेवलंय कुठं नाही काय नाही. दरवेळेस सामान सगळं सापडतो जिथले तिथं. आज सापड नाही मग ताय म्हणले मीच करते स्वयंपाक. तुझा बाहेर जाऊन बस मी आले मग. होय सामान का होणार काय. बर ती करते काय स्वयंपाक. चॉकलेट खायला पैसे दे ना. अरे बाळा आम्ही पैसे सोबत नाही आणलो. घरी येतो पैसे आणि पैसे बी नाहीत माझ्याकडे. अगं मम्मी मी तुझी काय किती मदत केली आणि तुम्हाला द्यायला पैसे. अरे बाळा केली की मदत. पैसेच नाहीत माझ्याकडे. मी तरी काय करू रे. मदत कसली मदत केली बरे. अहो पप्पा आत्याला बोलवायसाठी मी किती हेल्पट घातलं आणि मम्मी मला चॉकलेट द्याय नाही. हा बाळा हेल्पट घातलं तू पण ह्यात मदतीचा काय विषय. रुको जरा पप्पा मदत नाही तर काय. सबर करो. मम्मीचा प्लॅन होता स्वयंपाक करायचा नाही. ओ नो. मम्मीचा प्लॅन होता स्वयंपाक करायचा नाही का बर. पप्पा आज मम्मीला लेक टाळता स्वयंपाक करायचा. तर मम्मीनं प्लॅन रचला होता. सारखं मम्मीनं मला हेल्पट घालायला लावली होती. सामान सगळं जागेवरच होत. मम्मी उचलून खत होती दुसरीकड लवकर घाऊनी. आओ पप्पा मी एवढी मदत केली आणि मम्मी मला द्यायला कुरकुऱ्याला पैसे. का वहिनी त्याच्यामुळे म्हणत होत वय मला सामान सापड नाही. तुम्हाला कटाळा आला म्हणून वय. मग म्हणायच होत आधीच मला कटाळा आलाय म्हणून. अहो ताई तसं नाही वा. अहो ही काय खोटी बोलती. खरं सापडत नव्हतं माझं सामान. तरी मी म्हणते माझं सामान कसं. माझं सगळं सामान जागेलाच असत आणि तुम्ही म्हणताय सामान सापडण आणि ही होई ना. अहो तसं नाही होत आहे. हे पोरगी काय बी खोटं बोलते. तुमचं सामान जागेवर सापडतच नव्हता. अहो योग भांडण लावा लागले. सामान तुमचं जागेवरच नव्हतं. लेकरू खोटं नसतं बोलत. तुम्हीच खोटं बोलताय. तुम्हाला कटाळा आलता ले. तुमच्या चेहऱ्यावर कसं. अहो ताई बोलती उगत आपल्यात भांडणं लावा लागली. खरंच सामान सापडत नव्हतं मला. अगं मम्मी आता कसं वाटलं. आता मी आता सगळं ऐकलं. आता कसं वाटलं मला कसं करायला पाहिजे.